हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर कशा आहात तुम्ही? होपसो आनंदात असणार तुमचं येणारा प्रत्येक दिवस हा मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मामा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आत्ताच आमचे जेवण वगैरे झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत आता मिष्टीला घ्यायला. वाटेत 2-3 कामं देखील आहेत, ते देखील करू. आता गावाला गेलो होतो दिवाळीमुळे, तर माझी तुळस देखील खराब झाली होती. तर म्हणलं चला नवीन तुळस आणूया. आज तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे तुळशीची पूजा तरी आजपासून करता येईल. त्यामुळे असं तुळस वगैरे घ्यायची आहे, 2 कामं आहेत. त्यामुळे आज आम्ही दोघं जण मिष्टीला घ्यायला जाणार आहोत. तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा, म्हटलं चला की याचा छान असा व्हिलॉग बनवूया. कारण आमच्या इथे खाली सोसायटीमध्ये एक मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, तर तिथे सगळेजण सोसायटीमधले येऊन दिवे लावणार आहेत. तर खूप सुंदर असं दृश्य असणार आहे तिथे, म्हटलं ते कॅप्चर झालंच पाहिजे. आणि तुम्हा सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज असं म्हणतात की दिवाळीचा शेवटचा दिवस असतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर आम्ही मिष्टीला स्कूलमधनं घेतलो आणि घरी येता येताच आम्ही इथे नर्सरीमध्ये थांबलो आणि तुळस बाजूलाच राहिली. आमची बाकीचे जे सुंदर सुंदर तिथे फ्लॉवर दिसत आहेत तेच पाहत आम्ही बसलो होतो. मी आणि मिष्टी इथं आलं म्हणजे ते असा चालला जातो की कळतच नाही की तिथले नवीन फ्लॉवर्स आलेले आहेत, ते पाहण्यामध्ये सगळे चालला जातो असा. आणि मिष्टी वाटलं की आम्हाला तुळशी वृंदावन घ्यायचं, तर तुम्हाला इथे तुळशी वृंदावन दाखवत होतो मोठे मोठे. त्यांनी सांगितलं की आपल्याला तुळशी वृंदावन आपल्याला तुळस घ्यायची. तर आम्ही इथे पाहत होतो तुळस. भैया ये वो खाने वाला पान है क्या? घेऊन टाक. असं त्याची काडी पण लावता येते. नाही बच्चा हे जे आहेत ना हे तुला कुठं पण भेटून जाईल आपल्याला, विकत घ्यायची गरज. हे सदा फुली येत कुठे पण भेटतात, पण हे जे बाकीचे हे भेटत नाही. तर इथे मिष्टी जे चाललेलं की सदा फुली घ्या सदा फुली घ्या, तर तिला आम्ही सांगितलं की हे तुला कुठे पण भेटून जाईल. पण जे नवीन फ्लॉवर्स आलेले आहेत, फ्लॉरिंग प्लांट्स आलेले आहेत नवीन सीझनल, तर आपण ते घेऊया. तर इथे आम्ही आलं म्हणजे आम्ही मागे असं एक चक्कर मारतच असतो, म्हणजे मला कुंड्यात घ्यायचं असतो घ्यायचा नसतो. पण असं चक्कर मारून काय काय नवीन आलं आहे काय काय नाही ते पाहायला देखील आम्हाला खूप आवडतं. आणि इथे आम्ही असं अर्धा तास आलो की आमचं कसंही चाललाच जातो. मस्त आहे. जाऊन आलेलो आहोत आम्ही मिष्टीच्या स्कूलमध्ये. तर मिष्टी आता घरी आलेली आहे आणि आम्ही आणलेले आहेत हे असे तुळस आणि असं हे प्लांट. तर खूप सुंदर फुलं आहेत अशी, जी वेल्वेटमध्ये जरा फुलं आहेत. तर मिष्टीचं चाललं होतं सदाफुलीचं घ्यायचं, म्हटलं अगं तुला सदाफुली कुठे पण भेटून जाईल, ती त्याच्याच मागे लागली. ती म्हटले हे हे खूप सुंदर दिसत आहे, आता हे घेतलेलं आहे आणि याची काळजी घेणार आहे मिष्टी, हो की नाही मिष्टी? हो म्हणते, बघू आता किती काळजी घेते. तर अचानक असा माझा प्लॅन झालेला आहे आणि आता मी चाललेली आहे गावात, म्हणजे पेठेमध्ये आम्ही चाललेलो आहोत मी आणि माझी एक फ्रेंड. जर अशाच किरकोळ काही वस्तू घ्यायच्या होत्या, आता मिष्टीचा बर्थडे देखील जवळ येतो आहे, म्हटलं चला मग चाललोच येतं, त्याचे रिटर्न गिफ्ट देखील घेऊन येऊ. तिला देखील काही वस्तू आणायच्या आहेत आणि मला देखील काही असे MDF बोर्ड आणायचे आहेत, काही छोटे छोटे. जर असं काहीतरी इंटरेस्टिंग करायचं आहे तर कळेलच तुम्हाला काही दिवसात. तर त्यासाठी जायचं आहे, त्यासाठी आता मी अशी रेडी झाली आहे. आमचं खूप उशिरा प्लॅन झालं, जर आधी गेलो असतो तर बरं झालं असं वाटतंय. आता आधी जाण्यासाठी जीवावर केलं मी. तर मग चला तुम्हाला देखील काही होलसेलचे मार्केट पाहायला भेटतील व्हिडिओच्या माध्यमातून. आणि तुम्हाला जर अजून काही होलसेल मार्केटची माहिती वगैरे हवी असेल तर कमेंट करून कळवा, मी ते देखील तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला व्हिडिओ कंटिन्यू, पुढे पाहत राहा. हा आम्ही निघालोय दोन जण. काही पण बरं काही पण. आणि मागच्या वेळेस काय काय आम्ही दिवाळीच्या वेळेस दोघींनी मिळून दोघींनी नाही तिघींनी मिळून 7-8 हजाराची शॉपिंग केली. एवढं गाडीवर बसत सुद्धा नव्हतं तेवढं सामान आम्ही घेऊन आलो. नाही नाही आज कमी करायची मला. तर आता आम्ही आलेलो आहोत केनीच्या होलसेल मार्केटमध्ये. ही जी पूर्ण लेन आहे ती पूर्ण केनीच्या मार्केटची आहे. इथे होलसेल सगळे असे खेळणी म्हणाल किंवा स्टेशनरीचे मार्केट आहे इथे सगळे. तर भरपूर साऱ्या अशा नवीन नवीन गोष्टी होत्या, काय घ्यावं काही कळत नव्हतं. तर बघा खूप मोठे असं शॉप आहे इथे, होलसेल म्हणाव किंवा तुम्ही सिंगल सिंगल पीसही तुम्हाला भेटून जातात. तर आम्ही आता तिथे आलेलो होतो
आणि बघत होतो की काय काय वस्तू आहेत, काय काय आपल्याला घेण्यासारखं आहे, किंवा यानंतर जर आपण कधी आलो तर आपल्याला काय घेऊन जाता येईल. तर हे बघा, हे जे दिसतं आहे ते होलसेलचे मार्केट आहे. हे इकडे टॉईजचे शॉप आहे. आता आम्ही आलो होतो शुक्रवार पेठमध्ये, जिथे भांड्यांचे देखील मोठे मोठे असे होलसेलचे शॉप आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे पाहिजे ते सगळे भांडे इथे भेटतात आणि जरा स्वस्तामध्ये भेटतात. आणि चेत्राजीला फॅन घ्यायचा होता, त्यामुळे आम्ही इथे आलेलो. तर चला हे देखील तुम्हाला मार्केट मोठं मोठा हा तुला इंडक्शन वर पण होत ना. घरी आल्यानंतर पटकन फ्रेश झाले आणि मंदिरामध्ये खाली आले तर ऑलमोस्ट दिवे लावून झालेलेच होते. तर हे बघा, सुंदर असे सगळ्यांनी दिवे लावलेले आहेत इथे. तर मला असं वाटतं लाईट जर बंद केले असते तर हे दिवे खूप जास्त असे उठून दिसते असते छान. आणि इथे चाललेली आहे तुळशीच्या लग्नाची तयारी. सगळ्यांनी आपापल्या घरी तुळस आणलेली होती आणि इथे सगळ्यांच्या मेन तुळशींचे लग्न चाललेलं होतं. तर आम्ही ते दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो, कारण मला करायची होती घरी पूजा. माझ्या इथे लाकडाचा उंबरठा नाही आहे, पण म्हटलं चला जे पण आहे आपल्याकडे आपण मनोभावे अशी हळदीचे लेपण करूया आणि पूजा करूया. तर इथे मी हळदीचं लेपण करते आणि त्यानंतर मी इथे दिवे लावणार आहे. काही सण असो किंवा शुभ दिवस तर मी असं हळदीचं लेपण करत असते. बाहेरच लावायचे असत काय करायला दिवे का. हो तर मी चालले होते ही तुळस लावायला. म्हणलं चला आज तुळशी विवाहाचा छान शुभ असा दिवस आहे तर आपण ही तुळस देखील लावून घेऊया. हे बघितलं कुंडीमध्ये तर छोटे छोटे, मला आधी वाटलं की गवत वगैरे काही असं असेल, तर बघितलं तर तुळशीचे रोपं आलेले आहेत तुळशी त्या कुंडीमध्ये. तर म्हटलं आता ही तुळस जी आहे ती अशी शेजारी ठेवूया आणि त्याच रोपांना आता मोठं होऊ देऊ. तर दोन्ही तुळशींची मी आता मी पूजा करते. ही तुळस देखील आम्ही अशी शेजारी ठेवली आणि बघा इथे छोटे छोटे असे खूप सारे रोपं आलेले आहेत साईडला. Thank you.
आज तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे भरपूर सारे असे फटाके वाजतायत, सगळ्यांनी असे छान छान दिवे लावलेले आहेत. आणि आम्ही खाली तुम्हाला, तुम्ही तो आधी व्हिडिओ बघितलाच असेल की मंदिराच्या तिथला, आम्ही जाऊपर्यंत दिवे लावून झालेले होते. मग आम्ही दर्शन घेतलं आणि व्हिडिओ काढला आणि घरी चालले आलो. आणि मग नंतर मग मी तिकडनं आल्यानंतरही घरातली पूजा केली. तर असा होता आजचा छोटासा असा व्हिलॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. जर आवडला तर लाईक करा, आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.